नमस्कार शेतकरी मित्र आजकाल आपण बघतोय की बऱ्याच लोकांना कुसुम आणि महावितरणचे मेसेज आलेले आहे की ज्या लोकांना सोलार पंप बसवायचे आहेत त्यांच्यासाठी. तर मित्र आपण इथे बघतोय की बऱ्याच लोकांना सर्वे करताना किंवा पेमेंट भरताना किंवा व्हेंडर सिलेक्शन करताना अडचण येत आहे. तर मित्र मी स्वतः कसा फॉर्म भरला आहे काय भरला ते तुम्हाला मी दाखवतोय. मी कशाप्रकारे स्तंभात जाऊन आपली सेल्फ सर्वे केली आणि मला बेनिफिशरी. तर हे दोन ॲप आहे मित्र, या दोन्ही ॲपमध्ये आपण आपले सेल्फ सर्वे करू शकतो. ज्या लोकांना महावितरणचा मेसेज आलेला आहे, ज्या लोकांना महावितरणाकडून सोलार बसवायचं आहे त्या लोकांनी या ॲपमधून आपला सेल्फ सर्वे करावा. आणि ज्यांना कुसुम झालेलं आहे त्यांना मेळा बेनिफिशरीचा जो ॲप आहे त्यामधून सेल्फ सर्वे करायला पाहिजे. मित्र आपण बघतोय इथं की सर्वप्रथम आपल्याला आपलं जे लोकेशन आहे लोकेशन ॲड करून घ्यायचं आहे. लोकेशन क्लिअर केल्यावर लोकेशन आपल्याला ऑन केल्यावर त्यानंतर आपल्याला आपला डाटा ऑन करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर मित्र हे सगळं झाल्यावर आपण इथं आपलं मेडा ॲप ओपन करायचं आहे ज्यांना कुसुमचं मेसेज आले त्यांच्यासाठी. तर याच्यामध्ये सगळं तुमचं माहिती दिली, थोडा माहिती वाचून घ्यायची, त्यानंतर नेक्स्ट करत इथं आपण आलो की आपलं इथं आपलं एक नंबर असतो, नंबर टाकायचं की माझा एक्स वाय झेड नंबर टाकू आपण. मित्र हे मी इथं माझा नंबर टाकलेला आहे, समजा थोडक्यात नंबर टाकलेला आहे. पुढच्या याच्यावर क्लिक केल्यावर इथं तुम्हाला दिलेलं युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड विल बी रिझ्यूम सन, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुमचा जो अर्ज आहे तो अजून सिलेक्ट झालेला नाही आहे तर तो लवकरच होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मित्र ज्यांचा अर्ज सिलेक्ट झालेला आहे त्यांनी इथं नाव टाकल्यानंतर आपल्याला लगेच पुढचं ऑप्शन येईन आपलं इथं क्लिक केल्यावर, जे आपलं पुढचं टॅब ओपन होईल. ते मित्र लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकतो की लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर हा एक पेज ओपन होते ज्यामध्ये खालच्या साईडला दिलेलं आहे की सेल्फ सर्वे. तर इथं सेल्फ सर्वे कसं करायचं इथं तुम्ही बघू शकता की इथं सेल्फ सर्वेसाठी ऑप्शन आलेलं आहे. तर मित्र अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे सेल्फ सर्वे ज्यावेळी तुमचं डिटेल दिलेलं आहे की तुम्ही समजा जर MSCBमधून केलेलं असेल तुमचं अगोदरचं भरलेलं कोटेशन आणि पंपाचं रिअल कोटेशन किती आहे, त्यानंतर पंपाचं GST आणि टोटल पेमेंट तुम्हाला किती द्यायचं ते इथं सगळं असं व्यवस्थित दिलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला ते नंतर करायचं, आपल्याला सर्वप्रथम आपल्याला सेल्फ सर्वेवर क्लिक करायचं. तर मित्र सेल्फ सर्वे क्लिक केल्यावर आपलं जे ऑप्शन आहे ना आपल्याकडं त्यामध्ये आपल्याला एक आपल्या विहिरीचा फोटो काढायचा आहे, एक आपल्या शेतकऱ्यासोबत विहिरीचा फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर एक आपल्याला शेताचा फोटो काढायचा आहे. मित्रो लक्षात घ्या की आपल्याला तीन फोटो काढायचे आहे. सर्वप्रथम एक विहिरीचा फोटो, त्यानंतर विहिरीसोबत त्या कस्टमरचा फोटो जे शेतकरी आहे किंवा आपला एक फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर आपला एक जो सर्वे आपल्या शेत नंबर आहे तर शेताचा एक फोटो घ्यायचा. तर मित्र त्यावेळेस आपलं GPS लोकेशन असणं गरजेचं आहे. तिथं आपलं इंटरनेट चालू असो किंवा नसो तिथं आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही विदाऊट इंटरनेट किंवा विथ इंटरनेट करू शकता. तुमच्याकडं शेतामध्ये इंटरनेट नसेल तुम्ही ते विदाऊट इंटरनेट करून तुम्ही आपलं फोटो काढून घेऊ शकता, नंतर ते अपलोड करू शकता. तर मित्रो ते सगळं झाल्यावर इथं आला, इथं आपलं प्लीज अपलोड युअर सर्वे अँड मेक शुअर युअर इंटरनेट कनेक्शन इज ऑन बिफोर अपलोडिंग, म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुमचं इंटरनेट कनेक्शन ऑन करा, त्यानंतर तुम्ही ते सर्वे जे तुम्ही केलेले समजा फोटो काढलेले ते नंतर अपलोड करा. तर ते अपलोड झाल्यावर झाल्याशिवाय ते अपलोड होणार नाही. तुम्ही फोटो काढू शकता शेतामध्ये जाऊन, पण अपलोड करायसाठी तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. तर त्यानंतर मित्र सगळं झाल्यावर अपलोड झाल्यावर तर आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर ज्यावेळेस खाली आपलं पेमेंट ऑप्शन येईल त्यावेळेस पेमेंट करायचं. जर पेमेंट कटलेलं असेल तर 10-20 मिनटं थांबायचे, कारण की गडबड करायची नाही. घाई केल्यावर आपलं जे पेमेंट आहे डबल पेमेंट कटू शकतो आणि ॲप्लिकेशन कधी बॅक घ्यायचं नाही, ते जागेवर बॅक ॲप्लिकेशन रिफ्रेश करत राहायचं. तर मित्र इथं बघता तुम्ही इथं आपण हिस्ट्रीमध्ये जाऊन आपलं पेमेंट चेक करू शकतो. इथं दिलेलं आहे की पेमेंट पेंडिंग दिलेले पेमेंट स्टेटस तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर इथं बघू शकता की ते सेम आलेलं, इथं आपण रिफ्रेश केले तिथं 34 सेकंदासाठी त्यांनी थांबायला सांगितले. नंतर परत आपण मी चेक करतो परत ते पेंडिंग दिसते. तर फायनली माझं पेमेंट इथं सक्सेसफुल झालेलं आहे 10-11 मिनटानंतर. इथं आपण बघतो की माझं पेमेंट सक्सेस झालेलं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर मित्र इथं आलेलं आहे आपल्याकडं व्हेंडर अलोकेशन. व्हेंडर अलोकेशनचा अर्थ होतो की तुम्हाला व्हेंडर सिलेक्ट करायचं, व्हेंडर म्हणजे कंपनी सिलेक्ट करायची.
तर मित्रो कोणती कंपनी सिलेक्ट करायची काय करायची आपण याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला ते कळेल. पेमेंट झालेलं आहे, पेमेंट झाल्याशिवाय हे आपल्याकडं येत नाही. आपल्यासमोर असं एक लोकेश पेज येते. तर हे पेज आल्यानंतर मित्र इथं आपण या व्हेंडर सिलेक्शनवर क्लिक केलं, आपण इथं आपण क्लिक केलं की आपल्याला सगळ्या कंपन्याचे जे आपल्या जिल्ह्यामध्ये कंपन्या येतात त्या कंपन्याचे नाव येतात अशा प्रकारे. मित्र तुम्ही इथं बघू शकता की खूप साऱ्या कंपन्या आलेल्या इथं. तर जे तुमच्या एरियामध्ये कंपनी चांगली सर्विस देते आणि जी कंपनी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ज्या कंपन्याचं तुमच्या एरियामध्ये जो एजंट असतो तो चांगलं काम करतो आहे त्याच कंपन्याचं तुम्ही पंप सिलेक्ट करायला पाहिजे. आणि जवळपास सगळ्याच कंपन्या चांगल्या असतात, पण विषय असा असतो की काही तिथं लोकलला त्यांचं सर्विस देणारा माणूस नसतो किंवा काही अनंत कारणे असतात. त्यामुळे मित्र कंपनी सिलेक्ट करत असताना चांगली कंपनी सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला सर्विसच्या हिशोबाने पण ती कंपनी चांगली असावी. तर हे झाल्यावर कंपनी आपण सिलेक्ट केल्यावर पुढची प्रोसेस असते की जो एजंट असतो एजंटला कॉल करायचं, ते स्क्रीनशॉट वगैरे जे असतो ते पाठवून द्यायचं त्याला, त्याचा फॉलोअप घ्यायचं. मित्र अशी सिम्पल आणि सरळ हे सिस्टीम आहे. हार्डली याला 10 ते 15 मिनटं किंवा एक अर्धा घंटा लागतो, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे सर्व्हे करू शकता. फक्त पेमेंट करत असताना किंवा हे करत असताना कधीबी वापस यायचं नाही, थोडा वेळ लागू द्या. पण करत असताना सगळं आपल्याकडं आपलं ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा जो काही ऑप्शन असेल त्याच्यामध्ये पेमेंटचं ते तिथं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. कारण की ॲन टायमर आपल्याकडं कार्ड नसतो, अवेलेबल का नसतो, त्याच्यामध्ये डिटेल टाकायचं असते. तर एक त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवली होती, त्याच्यावरून तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली. तरी काही अडचण असली तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.